भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बौद्ध तत्वज्ञान समाजाच्या मणी उतरवण्यासाठी धम्म प्रबोधनाचा संकल्प केलेल्या महाबोधी बहुद्देशीय शैक्षणिक क्रीडा व सामाजिक संस्था बुलढाण्याच्या वतीने मलकापूर रोडवर साकारलेली धम्मगिरी उपासकांना धम्म आचरणाचे धडे देत आहे. गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि परिनिर्वाण या तिन्ही घटना एका दिवशी म्हणजे वैशाखी पौर्णिमेला झाल्यानं बौद्ध समाज या दिवशी बुद्ध जयंतीचा उत्सव साजरा करतो. या अनुषंगानं बुद्ध समाजातल्या स्थितीचा BCCNने आढावा घेतला असता समाज प्रगती साधत असल्याचं मंगलमय चित्र दिसून आहे. बौद्ध धर्मात धम्म आचरणाला महत्त्व आहे. प्रज्ञाशील करुणा, अहिंसावादी व विज्ञानवादी दृष्टिकोन जपून तो आचरणात आणल्याशिवाय कोणताही व्यक्ती बौद्ध उपासक बनू शकत नाही. यासाठी समाजाच्या मनात बौद्ध मूल्यांची रुजवण करण्यासाठी व धम्म प्रचारणासाठी सन 2001 काही प्रशासकीय अधिकारी एकत्रित आले व महाबोधी संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यातूनच धम्मगिरी बुद्धविहार 1 जागेत साकारला आहे. शासनाने 1.6 कोटी आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या धम्मगिरी बुद्धविहार सध्या विविध उपक्रमातून धम्म आचरणाचे धडे गिरवत आहे. अभिवादन या ठिकाणी करतात. दरवर्षी आम्ही 14 एप्रिल असेल, 6 डिसेंबर असेल, अशोक विजयादशमी असेल आणि असे कार्यक्रम साजरे करतो. तसेच बौद्ध पौर्णिमेलासुद्धा इथे 10 दिवस रामनेर शिबिर घेतो. जे लोक दारू पितात, जे मुलं दारू पितात, वाईट वळणा लागतात, गुटखा खातात, त्यांच्या व्यसनापासून सुटका झाली पाहिजे हा एक मुख्य उद्देश समोर ठेवून 10 दिवसाचा कठोर परिश्रम या ठिकाणी राबवल्या जाते व त्यानुसार एक चांगला संस्कृत नागरिक घडावा अशी अपेक्षा आहे. व हे सतत 17 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे. यावर्षी ह्या शिबिरासाठी 20 शिबिरार्थी लाभलेले आहेत. ते सर्वजण चांगल्या प्रकारे प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत व सुसंस्कृत नागरिक ते घडत आहेत. हाच एक आम्हाला या ठिकाणी आनंद आहे. या ठिकाणी 1 एकराची जमीन आहे व याचा सर्व पुरेपूर फायदा आम्ही घेत आहोत.